नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांनी दिलेला शब्द अनेक ठिकाणी प्रमाण मानला जातो, त्यामुळे त्यांना एकच वादा अजित दादा असं त्यांचे समर्थक संबोधतात। तेच पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे। एका सभेत अजित पवार यांनी पाटबंधारे मंत्री विजय शिवतारे कसे निवडून येतो तेच बघतो असं म्हटलं होतं। अगदी तसंच होताना दिसत आहे। शिवसेना उमेदवार शिवतारे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार कोणालाही निवडून आणू शकतात, तर अजित पवार कोणत्याही उमेदवाराला पाडण्याची क्षमता ठेवतात असं मिथक महाराष्ट्राच्या राजकारणात आहे। या काका पुतण्याच्या राजकारणाचा फंडाच काही वेगळा आहे। आपल्या सडेतोड बोलण्यामुळे अजित पवार अनेकदा वादात अडकतात, परंतु त्यांनी आपली लबक कधीही बदललेली नाही। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यापासूनच विजय शिवतारे यांचं काय होणार असा प्रश्न मतदार संघात उपस्थित करण्यात येत होता। आता निकाल समोर आला असून शिवतारे यांचा पराभव झाला आहे। काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाज का किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या, गप बसा गप बसा, याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही, काय करून काय नाही। तर दुसरीकडे शरद पवारांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध निवडून आणण्याची किमया केली। त्यामुळे पवार काका पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे।